So guys, we are arrived in Nagpur. बर्डी तर सगळ्यात पहिले आम्ही जाणार आहे बर्डी थ्रू मेट्रो, कारण मेट्रो कमी पैसे घेते आणि आठवणी जास्त पैसे घेते असं याचं म्हणणं आहे. थँक्यू भावा दोस्त. हॅलो हॅलो, इतकी तू एकटा सुटला तर तू कायदा आला भेटते तुलीच माहीत आहे. हा इथं घर आहे आजपासून आणि दुसरं माय आहे, म्हणजे सेकंड रूम आहे माय. मी कधी येऊ शकतो इथं मित्र राहायचे माय. मी कधी आलो कधी राहिलो यांनी काढून दिली त्यांच्या घराच्या बाहेर. पप्पा ते घरी फ्लॅट करू आले तुम्ही घे. तर भाई म्हटलं आम्ही चाललो आता मेट्रो ना बर्डीवर आणि बर्डीची जे तिकीट आहे तू दोघा जणांची 14 रुपये. हैरान राहून गेलो मी, अगर ऑटोनं गेलो असतो तर वाजे झाले, म्हणजे जास्त लागले असतो. परंतु आम्हाला सस्त्यामध्ये आता जायला भेटत आहे बर्डीवर. आम्ही जाऊ बर्डीने असून तिथे एक्सप्लोअर करू. तसं तर बंगळे गेलेलं आपण, पर येले पहिले कपडे पाहिजे. आणि ते ॲनिमीचं कुठं आहे ते कॉलेज ॲनिमीचं कुठं आहे बर्डीलेच आहे का? मग आता आपल्याला कुठं जायचं वाढतं. यो मेट्रो स्टेशन, आता इथून आम्ही जाऊ बर्डीले. हो मधून मी अजून आज आपण इंटरनेवाला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या का नवीन ब्लॉगमध्ये. अजून या असू आला तर भाई ब्लॉगरच्या लई बशीत असतो, पण कॉन्फिडन्स वाढलेला आहे सध्या. मी 1000 लोकांसमोर असा बोलू शकतो मोबाईलमध्ये, तसे लोक पाहिजे नाही तर मग थोडंसं ऑफर वाटते, पण बोलू शकतो. बोललो पण A few moments later. तर आता आपण आलेलो सीता बर्डीत आणि इथं याच्यासाठी आलेलो आपण की उम्याचं काहीतरी काम होतं, म्हणजे नागपूरलेच त्यासाठी आलेलो की उम्याचं काही काम होतं इथं, म्हणजे त्याला कॉलेजचे कपडे घ्यायचे होते. उम्यानं इथंच कॉलेज घेतला आहे. तर उम्या आता इथचा निवासी झालेला आहे, तू अमरावतीचा नाही आहे तिकडे होय. तर गाईज, तर त्याचसोबत सोबत मग आज आपण फिरू. आता त्याचं 2 मिनिटाचं काम आहे, त्याला कपडे घ्यायचं आहे, झालं संपलं. इथून कपडे घेणार आहे त्याच्या कॉलेजचे. नाव नको वाचू, वाचून घ्या जाऊ द्या काय करता. तू वाच ना मी काय वाच. तर गाईज हा ब्लॉग आहे ना, तुम्ही एंड पर्यंत पहा, कारण हा ब्लॉग आपला खतरोसे किल्ला, म्हणजे खतरोसे गिरावा ब्लॉग आहे आपला. कारण आपला आहे आज 75 डेज हार्ट चॅलेंजचा 5वा दिवस अजून आहे ना. आपण आलो आहे दुसऱ्या सिटीत, आपण जेवण नाही घेऊन आलो आहे, डाएट नाही घेऊन आलो आहे, फक्त पाणी घेऊन आलो आहे अमरावतीचं. तर मग काही सांगता नाहीत आता की कसं होणार आहे कसं नाही होणार आपलं. तर बघू आता, अगर तिथं खाली वगैरे भेटली ते खाऊन घेऊ. भूक लागलेली आहे सध्या, आताच भूक लागून गेली आहे. आणि माया बोलतो सोबत आहे तर मला काही टेन्शन नाही आहे. आपण पैसे घेऊन आलेला आहे, कोटी बंगलेवाला माणूस आहे. आणि आहे आम्ही म्हणजे सोडे कोटी बंगलेवाले बनून आलेलो आहोत, कारण आम्हाला कोटी बंगलेवाला पुरी भेटो. अच्छा ठीक आहे, समज नागपूरवाली आपण बघा कोटी बंगलेवाला बनून आलेला आहे. जॉर्डन घालून आलेला आहे तो, बस चेहरा नाही बदलू शकला ते गोष्ट अलग आहे. अरे तर आता आम्ही जरा आपला चेहरा कवर केलेला आहे की उनीनं अजून धूळ माती ना आपला चेहरा खराब नाही होत. आणि मेन गोष्ट ती आहे आपली फॅन फॉलोइंग एवढी आहे की हर जागेवर वडकून घेते आपल्याला, त्याच्यानं मला असं लपून फिरा लागू आलं. मस्त जोक मारा रे या हात सगळे हलकट हात. आणि जरा मी ना असं म्हणजे कोटी बंगलेवाला वाटते माणूस आहे ना रे, तर जरा चांगलं वाटते मग. या तर छपरी कोण वाटवलं हे भाई, हा शर्ट घालून फिरवाले पाहिजे कोरियन स्टाईल मध्ये. तो ऋषभ पाय पांढऱ्या कलरचा शर्ट घालू आला. तू मोठे नाही काढायला एस्थेटिक वाले भावा. कोरियन भरून ठेवलेले आहे, म्हणजे आजकाल कोरियन जास्त छपरींची डिमांड आहे ना, छपरींची डिमांड आहे. तर आम्ही खात आहे वडा, कारण खूप लागलेली आहे नाश्ता तर खराब लागणार नाही. त्यानंतर कॅलरीज राहते 300-350 ग्राम असं काहीतरी. ठीक आहे चालून जातो. इथं आम्ही वापस आलेलो आहो मेट्रो स्टेशनवर सालबर्डीच्या. ओ सॉरी सीताबर्डीच्या. हे ना कपडे घेऊन घेतले तिथून, तिथं अलाउड नाही केलं. शॉपमध्ये व्हिडिओ नाही काढू दिला. अजून आम्ही म्हणजे असं विचारलं लोकांना की भाई कोणती जागा आहे का फिरायला, इथं म्हणजे कुठाला आहे तेच आहे म्हणते. तर पाहू आता पहिले तर याच्या रूमवर जाऊ लोकमान्य नगरमध्ये आणि ते बघू आणि मग जाऊ बाहेर कुठं. ओके फक्त
कृपया स्टेशन पर स्विंगम गुटका पान खा के ना खेके। ये इतना बड़ा जो थूक दिया है हमने ये रेलवे स्टेशन पर, अब क्या करें। हाँ ये भी पीते हैं, फोटो दिखाऊंगा तुमको। माझा बेटा आहे ऊन पास बहुत गंदी ऊन आहे, अजून भाई मेट्रोचा सफर आपण करून नाही आणि तर भाई तुम्हाला दूर आहे पुरीच्या पुरी। याच्या हॉस्टेलकडे आलेलो आपण लोकमान्य माझ्या पुराची नवीन रूम। हा आता इथंच राहणार, हे इकडे याचं कॉलेज आहे आणि बम खतरनाक ऊन आहे आणि आम्ही एवढ्या गल्ल्या फिरलो आता भावा। हे चाबी हिंमत नाही माझी, कॅच पकडणार दोन माझा घेतल्या, अजून दोन माझा घेतला भाई। म्हटलं वापस आलो आम्ही मेट्रो स्टेशनवर आणि ते एवढं लंब लंब चाला ना की भाई, म्हटलं रूमही एवढा अगदी कोणत्या दिवशी आहे पुराना भाई, म्हटलं किती चालवलो भाई, गल्ल्या गल्ल्या चालवल्या आणि त्याच्यात त्याला रूम नव्हती भाई स्वतःची, आता ह्या कुठे जायचं ते स्वतःची रूम नाही भाई घरी, म्हटलं सांग एवढा खतरनाक होता। मग आता आम्ही कुठली रूम शोधली, एक एक करून आता पाहू तुला मॅडम आहे दुखवायचं भाई, म्हणून आज जास्त काल ब्लॉग नाही म्हणून चुकवलं कारण भाई ती खाण्यास एवढी आहे। अरे आपण आलेलो आता शंकर नगर स्क्वेअरले, अजून ओम दादाची एक डिमांड होती की एनिमेचं जे काय असते ते एनिमेचं एक शॉप आहे काहीतरी, मी तर भाई एनिमे नसतो पाच सॉरी, अरे पण पाच असं तर ती बघ जास्त इंटरेस्टिंग होणार आहे तर आपण तिथं चाललो आहे असं, बाकी तर काही करू नाही शकलो आपण, तर आता एनिमेच्या शॉपवर जाऊन शॉपवर। आता आम्ही दोघं एका गल्लीमध्ये फिरत आहे ते ॲनिमेचं शॉप पाहत कारण याला पाची इच्छा आहे, अजून आपल्याला पण दाखवायची इच्छा आहे कारण आज आपण सकाळपासून फक्त फिरत आहे आणि ते पुरे पायाची वाट लागलेली आहे, ते गोष्ट अलग आहे पण फक्त फिरत आहे आणि बूट पुरे असे असं वाटवलं कोणचं चिकडं आता तुम्हाला दिसत नसाल फार वाट लागलेली आहे, ओम्याची पण वाट लागली चेहऱ्याने समजा लिहून ते भाव म्हटलो ओम्या ते इकडे दोन नंबरला चालला गेला फिरून इकडे आहे। ओ BMW ओ ऑडी Lamborghini तर गाइस तर आता आपण आलेलो आहोत एनिमेच्या शॉपमध्ये, अजून ह्या शॉपचं नाव आहे कस्टम क्लॅम्प्स, अजून तो हर प्रकारचे एनिमे अजून गाइस ड्रॅगन ब्रोजी याच्या त्याचे अजून गोकू वगैरेचे भाई कॅरेक्टरचे हे भेटते, डॉल्स भेटते, अजून गाइस खूप सारे प्रकारचे इथं टॉईज वगैरे पण आहे, किचन डेकोरेशनचे वस्तू वगैरे सब आहे हे नागपूरमध्ये, अजून इथं लोकेशन खाली दिली असणार अगर तुम्ही नागपूरमधले असणार तर जाऊन बघू शकता एनिमे, अगर एनिमे लवर असणार तर तुम्ही आता सिनेमॅटिकमध्ये पाहा हे शॉपचं काय आहे, अजून किती किती प्रकारचे एनिमे आहे डॉल टॉईज आहे। तर गाईज तर आता आपण एका एनिमी शॉपमधून निघालेला आहोत त्याचं नाव होतं कस्टम क्लॅम्प्स, जे की तिथं अबे कोणचं हे वे शंकरनगरमध्ये आहे, अजून आम्ही अजून एक कोणत्या तरी एनिमी शॉपवर चाललो ज्याचं नाव टॉईज आहे काहीतरी काय क्लँडक, हां क्लँडक टॉईज असं। तर पहिली गोष्ट तुम्हाला हे एनिमीमध्ये एवढं काही माहीत नाही आहे, अगर तुम्हाला आवडत असेल तर तुमचा कोणचा एनिमी कॅरेक्टर सगळ्यात जास्त आवडतीत आहे तर ते सांगा, अजून हा ब्लॉग माझे की असं म्हणणार नाही की पाईन असं म्हणणार नाही, तो तुम्ही मला म्हणजे सजेस्ट एनिमी फॅन्स सपोर्ट करू म्हणजे अनफॉलो करा आणि भाई अगर तुम्हाला म्हणजे मला कोणती तुम्ही एनिमी काय म्हणते ते मागा एनिमे सजेस्ट करू शकता पाहण्यासाठी, नाही पाहते पाहतो पाहणार तुम्ही म्हणणार तर पाहणार, अगर ह्या व्हिडिओवर 100 लाईक आले अगर ह्या व्हिडिओवर 50 लाईक आले तर पाहणार काय म्हणते अवकाश अनुसार चीजे मागा करू करून नेमके कसे एक लाईक।
तसा ध्या माझा व्हिडिओ पाहतनी, पण ह्या वाला व्हिडिओ कन्फर्म पाहणार आहे मी, फक्त याच्यासाठी बोलत आहे कारण कारण गेले ॲनिमी आवडते भाई, म्हटलं तिथं जाऊन मागा कोणते कोणते मागा विचारू आला तर त्याला कोणते कोणते मागा विचारले रे, जे लोकांनी नाव पण नाही देत हे कसे आता म्हटलं बचपनातून बाहेर निघालेले आहे काही काही लोक, मला फक्त हा म्हटलं गोकू आवडते मी गोकू पाहिलेलं आहे ते पण त्याचा लहानपणीवाला भाग, मोठ्यापणीवाला भाग नाही पाहिला पण चांगला आहे यो गोकू चांगला आहे, पर भाई चालू चालू हालत खराब होऊन गेली घरी जाऊन पुरी वाट लागणार आहे, मला पण आवडते पण गोकू आणि त्या जागेवर गोकूचे भाई म्हटले एवढे खतरनाक खतरनाक हे होते काय म्हणते त्याला स्टॅच्यू स्टॅच्यू डॉल काही ते होते भाई म्हटलं बॉम्ब सही सी होते सगळ्याच टाईपचे होते बॉम्ब खतरनाक खतरनाक म्हणजे डेकोरेशन साठी एक नंबर होते फ्रॉड केला लोकेशनच नाही आहे म्हणजे बघा अशी कोणची लोकेशनच नाही कपल त्यावर असत होते का रे जाऊ दे सोड भाई हे नाही एवढ्या दूर चालत तर आणलं भाव म्हटलं बरं हे काय चांदा टॉईस आहेच नाही भाई मॅपवर आहे पण इथं लोकेशनच नाही आहे तशी कोणची चांदा टॉईसची, आता वापस चाललो आम्ही मेट्रोवर मेट्रोवरच चाललो ना वापस कारण आता पैदल चालू चालू वाट लागली आहे नागपूर रेल्वे स्टेशन चौक, आता आम्ही वापस मेट्रो स्टेशनवर आलेलो म्हणजे हा आपला पुरा ब्लॉग आहे ना मेट्रो मेट्रो सर झालेला आहे फिरलो आम्ही कमी आहे मेट्रो जास्त फिरलेलो कारण गोष्ट अशी आहे भाई म्हटली इथं आहे ना अरे कागद दूर दूर आहे आणि आठवणच असाल ना तुम्ही तर तुम्ही कंगाल घेऊन जासाल भाई अरे व्यक्ती 150 भाव म्हणजे जास्त जास्त प्राईस सांगतो या मॅप आहे सस्ता गुगल मॅप आहे या मेट्रो स्टेशनचा अरे मूव होते का ना जाऊ दे आणि एका मुलीला विचारलं आम्ही या म्हणजे हा एवढ्या एरियात ही काही आहे का फिरण्यालायक इथं तर ते मुलगी चंद्रपूरची होती म्हणजे आणि ते करत आहे 11वी तेही काय तर कम्प्युटर सायन्स होते कम्प्युटर सायन्समध्ये 11वी करत आहे असं तिथं सांगितलं तर भाई तुम्हाला काय चंद्रपूरमध्ये चंद्रपूर अमरावती आणि बाकीच्या एरियामध्ये काय तुम्हाला 11वी 12वी करण्यासाठी कॉलेज नाही आहे काय तुम्ही भाई सगळं सोडून भाई म्हटलं म्हणजे घर म्हणजे चांगलं जेवायला भेटतं सब भेटतो म्हटलं बिना विदाऊट टेन्शन करायला पण ते सब सोडून तुम्ही नागपूरमध्ये काऊन येणार ते 11वी 12वी करायचे ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग आता याचं बराबर आहे आय आय टी करायला आलेलं आहे कारण आमच्या तिथे आय आय टीचं कॉलेज असतं हॅलो आता आम्ही आलेलो आहोत रेल्वे स्टेशन आम्ही आलेलो आहोत नागपूर रेल्वे स्टेशन आणि इथं समोर आहे एक चोर बाजार लागला तर या चोर बाजार आपण आता थोडासा एक्टिव्ह करू कारण आपल्या तर मित्रांनो या चोर बाजारात याच्या आधी म्हटलं आम्हाला एवढे सारे प्रश्न होते की या चोर बाजारात काय काय भेटत असणार गोफो आयफोन हे ते कारण नागपूरचा चोर बाजार आहे कारण अमरावतीच्या चोर बाजारात असं आयफोन वगैरे नाही भेटत पर नागपूरच्या चोर बाजारात पण आयफोन वगैरे नाही भेटत इथं पण मोबाईल भेटते असं नाही आहे पर ते थोडे हलके फुलके तुटले गिटले असणार या कोणचे असणार तर तसे मोबाईल भेटते जे की 2500 विकतीकडले लोक अजून एवढं काही आहे नाही फक्त काही इथं एकच जास्त मला खूप जास्त इंटरेस्टिंग गोष्ट वाटली की इथं आहे ना बाईक्सचे पार्ट भेटते ड्यूक KTM वगैरेचे जे पार्ट्स असते ना ते भेटून जाते तर ते एक थोडा इम्प्रेसिव्ह गोष्ट वाटली अजून इथं आले ना तुम्ही तर मोबाईल वगैरे जरा सांभाळून ठेवसान कारण इथून मोबाईल पण गायब होऊन जाते असं होता होता वाचलेलं आहे म्हणून सांगत आहे तर काही खूप म्हणजे चांगली जागा असं नाही आहे इथं हर एक वस्तू भेटते अँटिक अँटिक वस्तू पण भेटत असते जसं की तुम्ही बघत आहे अजून घरचे वगैरे सब सामान टायर वगैरे बाईकचे सामान बस आणि मोबाईल वगैरे तर इथं आपल्यासोबत एक स्कॅम झालेला आहे नागपूरमध्ये आपण आलेलो नागपूर जंक्शनवर इथे ना ट्रेनची तिकीट बुक केली तर सगळ्यात आधी तुझ्या ट्रेनवाला जे हे आहे जो टीटी काउंटरवर बसला राहते तर त्यानं तर पहिले नाग फायदा उचलला येतात त्यांना माहीत होतं आम्ही अजनीच्या जागी तिथे नागपूरला आलेलो आहे अजनी रेल्वे स्टेशनच्या जागी आम्ही नागपूर जंक्शनवर आलेलो आहोत तर इथून आहे ना नागपूर टू अमरावतीवाली ट्रेन भेटत नाही तर त्यानं काय केलं माहीत आहे काय बडनेरा टू अकोल्यावाली ट्रेन करून दिली येते तेही 220 रुपयाची आणि त्यानंतर मग यानं बोललं ती गेलेच म्हणजे नागपूर टू बडनेरावाली ट्रेन करून दिली आणि ते तिच्यातही अजून किती 20 रुपये एक्स्ट्रा घेतले काय
काय करावं, 240 म्हणजे 240 रुपयाचा असा इथं चुना लागला आम्हाला इथून. आता आम्हाला ट्रेन नाही आहे, 45 मिनिट ट्रेन लेट आहे, तर आमचा असा विचार चालू आहे. आणि माझी गाडी तर अमरावती रेल्वे स्टेशनवर आहे, तर आता अजनीवर जायचा. आणि आज म्हटलं भाई म्हटलं एवढा खतरनाक दिवस आहे, एवढे पैसे गेले आमचे, एवढे पैसे गेले काय सांगू म्हटलं. नागपूर स्कॅमर विषय आहे म्हणा. चल भेटला अमरावतीचा परत पब्लिक आहे. हे अमरावतीचे आहे, आई येणार आहे, येणार आहे. अरे नाव काय, नावच नाही विचारलं. चेतन हे माय पोर का भेटलं गिटलं तर जरा आठवण देऊ इकडून आहे रे. तू फेमस झाला माहित आहे कसा उमे, इकडून आहे रे. तो बॅक आहे ना, मी असं म्हटलं माझा मित्र आहे ओम आहे म्हणजे सोबत म्हणजे मी मा पोराले फेमस करताय. तर काही असं नाही आहे की नागपूरचे सगळे लोक खराब आहे, चांगले पण असते. पर काही काही लोकांच्या माहिती आहे का खराब होतात, काही काही लोकांच्या निवडते. तर त्यांना पण अशी विनंती चांगले राहत आपल्या लोकांचं चालू राहत अंदर त्यांना. पण नवीन लोक आले म्हटलं ते एक्सपिरियन्स होऊन जातात तिथं.